हलवा की पुढ हलवा जरा राहू दे राहू दे राहू जरा माहित नाही बिर्रा काय विषय तू आता बघ व्हिडिओ जाणार तू युट्यूबला बिर्रा तुला माहिती झोप पडलाय म्हणून इथं हाय माहिती किती दिवस झालं अरे रावी मग सांगायचं नाही आता वर लागली रे दोन काढली आपली वर लागली दोन जुळी पडली होती हे कोपरा आहे राव हि रांगाव मित्रांनो हे या साईडला बकरे चारत असतात बघा हे इथे राहिले आहेत बकरे चारत असतात व इथं आसपास त्यांची बकरं आहेत आणि यांच्या बाजूलाच इथे एक शेततळ हे पाहून घ्या तर यांनी दिला तर हे दादा विरा शिंदे तर यांनी बकऱ्या चारता जातात ज्यावेळेस ते सकाळी इथं मोटर आहे हे पहा मोटर चालू करण्यासाठी सकाळी गेले होते तर त्यावेळेस त्यांना एक साप आतमध्ये पडलेला दिसला बाजूला हे जे शेतकरी आहे इकडल्या साईडचं तर या शेतकऱ्यामध्ये एक साप पडलेला दिसला आम्ही एक बाजूलाच एक पकडला आता विहिरीमध्ये तर त्यावेळेस पकडला त्यावेळेस आम्हाला इथं जाताना भेटले त्यावेळेस ते म्हणले की आमचे जे शेततळे आहे आम्ही जिथं बाजूला राहतो तर ते बाजूला शेततळ्यात पण एक साप पडलेला आहे तर तो पण आपण रेस्क्यू करूया चला बहुतेक पाहिलं तिकडं अर्धे टीम तिकडं पुढं पोचलेली आहेत तर त्यांनी पाहिलं आहे नाग आहे एकदम बिग साईज मध्ये कोबरा आहे तर तुम्हाला आता दाखवतो चला या कोबरा येतं येतं नाही येणार माझ्याकडे दे मी पलीकडे झाले या शेततळ्यामध्ये हा नाग पडलेला आहे तर तो रेस्क्यू करण्यासाठी आमची टीम इथं पोहोचलेली आहे बाजूला आपण एक नेक रेस्क्यू ऑपरेशन आत्ता केलं होतं त्यावेळेस विराज शिंदे हे तिथून जात होते बकरे चालण्यासाठी त्यावेळेस त्यांना आमच्या जो स्टिक जो आम्ही शब्द पकडत होतो तो पाहिला त्यावेळेस ते म्हणले की आमच्या बाजूला एक शेततळ आहे त्याच्यामध्ये पण एक साप पडलेला आहे तर आता इथं पोहोचले तर साप पाहिले असता की नाग आहे भरपूर मोठा नाग आहे पहा आमची टीम कसा रेस्क्यू करते ते आता कॅमेरामॅन बालाजी जगदाळे यांचे आम्हाला खूप सहकार्य होत आहे मित्रांनो कुठे गेला फिरा का रूम वरजी बांबू भेटेल का बांबू ऐक ना घे भाऊ काढतोय मी थांबा
त्यांच्या यांनी सांगितलं की एक दोन दिवस झाले हा नाग या पाण्यामध्ये पडून, आणि हा थोडस साईडला बसायचा पण वरती यायच्या टायमिंगला पुन्हा खाली जायचा, कारण हा जो पॅसेज आहे थोडासा गुळगुळीत आहे, थोडंसं वरती आलं की फक्त हे गरम आहे आणि हे उन्हाने एकदम गरम आहे. ह्या भागामध्ये हे शेततळे जे याच्यासाठी करतात की पाण्याचा साठा होण्यासाठी, तर हे शेततळून थोडासा वरती आला की तो पुन्हा खाली गुळगुळीत असल्यामुळे, आणि हा जो जो पॅसेज आहे हा इकडे दाख, हा जो पॅसेज आहे हा थोडासा गुळगुळीत आहे आणि अतिशय गरम आहे मित्रांनो. कंटिन्यू सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत ऊन याच्यावर असतं, त्यामुळे हे गरम झालेलं असतो, त्यामुळे साप काय करतो थोडासा कडला येतो व पुन्हा गरम लागलं की पुन्हा चटके भासतात, चटके भासल्यानंतर पुन्हा तो शेततळ्यामध्ये जातो व शेततळ्याच्या साईडने दोऱ्या आणि जे आपण इकडे बघा समोर एक पाईप लावलेला आहे हिरवा कलरचा, तर असे ते पाईपच्या कडेला येऊन शेपटीचा आधार घेऊन थोडेसे कडेला बसलेले असतात. आपल्या भागात जे पाच विषारी साप सापडतात सगळ्यांच्या आवडतीचा हा नाग एक इंडियन स्पेक्टेकल कोबरा. तर स्पेक्टेकल कोबरा का बोलतात, त्याच्या पाठीमागं तुम्ही पाहिलं असेल हुडवर काय हुड हुड पाहून घ्या मित्रांनो, हुड हुडवरची जे स्पेक्ट असतात म्हणजे जे चष्म्यासारखे गॉगल सारखे त्याला, त्यामुळे त्याला स्पेक्टेकल कोबरा बोलतात. तिकडे गेलो कोबरा आहे का? हा नाग आहे, नाग मराठीमध्ये नाग बोलतात, हिंदीमध्ये नाग बोलतात व इंग्लिशमध्ये कोबरा बोलतात. गेलं का आतमध्ये? अहो दोन पकडले ते नाही आत्ता मग दुसरा तिकडे त्यांची बॅग मधी झाडायचं का बाहेर सगळं. तर आपण बिराज शिंदेचा आभारी आहोत व जे शेततळ्याचे जे मालक आहेत ते बा इथं आलेले आहेत. बिराज शिंदे बाजूला असतात इथं व इथं त्यांचे जे बकरे ते वगैरे असतात म्हणजे शेतकऱ्याचे हे मालक आहेत हे आत्ता आलेत. ओके, तर आपण बिराज शिंदे व जे काही इथली गावातील जी मंडळी आहेत त्यांचे आपण आभार मानतो मित्रांनो, की त्यांनी आपल्याला इथं आत्ता सांगितलं की एक दोन ते तीन दिवसापासून हा जो नाग होता तो या शेततळ्यामध्ये पडला होता. असंच ते सहज आत्ता तिकडं ज्यावेळेस ते बकरे वाढताना त्यांनी पाहिलं, आमच्या तर स्टिक होत्या आणि आम्ही त्या विहिरीमध्ये साप पकडत होतो, त्याच वेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या बाजूच्या घराच्या बाजूला एक शेततळे आहे, त्या शेततळ्यामध्ये पण एक साप पडलेला आहे, तेव्हा आम्ही रेस्क्यू करण्यासाठी इथं पोहोचलो. आपल्या भागातील भारतीय नाग आत्ता जो आपण रेस्क्यू केला होता सासवड पिराची वाडी तिथं जो शेततळ्यामध्ये जो आपण रेस्क्यू केला होता आत्ता तो सोडण्यासाठी आपण निसर्गामध्ये आलेलो आहोत. तर मित्रांनो भरपूर लोकांचे गैरसमज असे आहेत की जो नागाचं जे हेड आहे म्हणजे जो नागाचं जे तोंड आहे हे जे तोंड आहे हे तोंडामध्ये हेडमध्ये इथं नागमणी असतो. हा जो पोर्शन पाहताय तुम्ही तर नागमणी ही फक्त एक निव्वळ अफवा पसरलेली आहे, नागमणी वगैरे हे काही नसतं, त्यामुळे लोकांवरती विश्वास ठेवायचा नाही. जर कुणी म्हटलं की नागमणी हे नागमणी ही फक्त एक अफवा आहे.